नमस्कार मंडळी, दवाखाना म्हटलं की अंगावर अगदी काटा उभा राहतो। 99% आजार तर असे आहेत की त्या आजारापेक्षा त्यांची भीतीच अधिक मोठी आहे। फॉर एक्झाम्पल, प्लेटलेट्स, पेशी कमी होणं। आता प्लेटलेट कमी होणं हे काही फार सिरियस गोष्ट असत नाही, परंतु दवाखान्यांमध्ये आपण गेलो की तिथलं वातावरण, रिपोर्ट, ते मेडिसिन आणि ट्रीटमेंट पाहिल्या की ती भीती अधिक मोठी होत जाते। तर खास करून डेंग्यूसारख्या आजारामध्ये तर पेशी अगदी वेगानं झपाट्यानं कमी होतात, आणि मग 1.5 लाखाच्या खाली जेव्हा ही रेंज येते तेव्हा आपल्याला ट्रीटमेंटची जरूर गरज आहे। आणि अशा वेळेस आपण मग जो कोणी जे काही सुचवेल, मग अगदी आवळा असेल, भोपळ्याचा रस असेल किंवा नारळाचं पाणी असेल, तर जो कोणी जे काही सुचवेल ते आपण घेत राहतो आणि ते घ्यायलाही हवं। परंतु एक औषध असं आहे की ज्यानं 24 तासामध्ये ह्या प्लेटलेट कव्हर होतात। तर मंडळी, हे कुठं मी ऐकून किंवा पाहून सांगत नाही आहे, तर आमच्या घरातल्या 3 सदस्यांनी डेंग्यूसारख्या आजारामध्येच याचा अगोदर अनुभव घेतला। त्यात एक लहान मूल पण होतं, साधारण 10 वर्षाचं, आणि त्यानंतर मला असं वाटलं की हा उपाय तुमच्यासमोर शेअर करावा। तर निसर्गानं आपल्यासमोर आजूबाजूला खूप साऱ्या गिफ्ट दिल्यात, त्यामध्येच एक आहे पपई। तर हे पपईचं फळ असो किंवा पपईची पानं असोत, प्लेटलेट वाढवण्यासाठी तर यांचा अगदी हे अमृतासारखं काम करतं, जादूई अगदी चमत्कार आहे याचा। तर पपईची आपल्याला पानं या प्रकारे पा, 1-2 पानं आपण मोठ्याली घेतली आहेत आणि अगोदर स्वच्छ पाण्यामध्ये चांगली एकदा धुवून घेतली आहेत, आणि या प्रकारे अशी थोडीशी रफली चॉप करून घ्या, आणि रफली चॉप केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पाण्यामध्ये धुवून घ्यावी लागते। तर मंडळी, अगदी गाईचं कोवळं दूध जर असेल तर खरवस जो आहे, तर खरवस देखील प्लेटलेट वाढवण्यामध्ये खूप सारा मददगार नक्कीच साबित झालेला आहे। तर ह्या पपईच्या पानांना या प्रकारे धुवून घेतलं एकदा, तर पाट्या वरवंट्यावर म्हणा किंवा मिक्सरमध्ये, तर अगोदर थोडंसं पाणी टाकून आणि नंतर गरजेनुसार थोडंसं पाणी वाढवून आपल्याला याची अगदी फाईन बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर गाळून ज्यूस आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे। तर असा हा अगदी घरगुती उपाय आहे। दिवसातून 2-3 चमचे, एका वेळेस 3-3 चमचे जर आपण दिवसातून 2-3 वेळा जरी घेतला पेशंटनं, तरीसुद्धा प्लेटलेट अगदी वेगाने कव्हर होतात। तर या प्रकारे पाय मिक्सरमधून आपण काढून घेतले, आणि मग हा ज्यूस या प्रकारे थोडासा गाळून घ्या, किंवा जर पेशंटला खाणं शक्य असेल तर हा चोथ्यासहित खाल्ला तरी उत्तमच आहे। तर मंडळी, हा घरगुती उपाय नक्की करून पहा, 100% आयुर्वेदिक हर्बल आहे, कुठलाही साईड इफेक्ट असण्याचं कारण नाही, आणि याबरोबर थोडीशी पपई देखील खाल्ली तरी चालण्यासारखी आहे। तर व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा।